माननीय अध्यक्ष हे जबाबदारीच्या पदावर बसले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरती एका टिप्पणी करणं ज्या पदावरनं ते निर्णय देणार आहेत त्यांचं बोलणं आणि सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं या दोन्ही या विरोधाभासात आहे. त्यांना साधं समजायला पाहिजे होतं पोलिटिकल पार्टी म्हटल्यानंतर जुलै 22 ला पोलिटिकल पार्टी जर पोलिटिकल पार्टी फेब्रुवारी मधल्या पोलिटिकल पार्टीला तुम्ही 22 ला लढून ठेवणार असाल तर ते हास्यास्पद आहे. आणि जसं कोर्टाने स्पष्ट म्हटलंय कोर्टाचे 119 पानावरचं जे काय त्याच्यातनं स्पष्ट होतं की तुम्हाला मर्यादा आहे. कोर्टाने स्प्लिट पॅराग्राफ म्हणजे सेक्शन 3 ऑफ 10 शेड्यूल नाकारलं. स्प्लिट नाकारलीच आहे कोर्टाने. स्प्लिट नाहीच स्प्लिट नाही म्हटल्यावर उरलं काय डिस्क्वालिफिकेशन. आणि पॉलिटिकल पार्टीनीच व्हीप आणि नेता अपॉइंट करायचं असं म्हटलेलं आहे त्या जजमेंटमध्ये. तर तुम्हाला चान्सच नाही बोलायला. अच्छा तुम्हाला चान्स आहे बोलायला पण अध्यक्षांनी साधारण अलिखित नियम आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती जेव्हा निर्णयाचे अधिकार तुम्हाला सर्वोच्च न्यायालय दिले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती तुम्ही टीका टिप्पणी करणं म्हणजे तुम्ही एखाद्या बाजूला सरकण्यासारखं आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी याच्यासाठी दिली आहे की तुम्ही निरपेक्षपणाने पक्षविनिवेश बाजूला ठेवून एका बाजूनी विचार न करता सर्वोच्च न्यायालयाचे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने